सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर ही सी इट असेल तर क्रियापदाला यस ई एस किंवा आई एस प्रत्यय लावावा. उदाहरणार्थ ही सिंग्स अ सॉन्ग, ही गोज टू स्कूल, ही स्टडीज हार्ड. आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये काही वर्ब्स असे आहेत की त्यांना आपण यस प्रत्यय लागतो. जसं इथे दिलेलं आहे सिंग, सिंग हा वर्ब आहे त्याला यस प्रत्यय लागतो. आणि काही वर्ब्स असे असतात की आता ई एस लागतो. फॉर एक्झाम्पल गो, आता गोला काय लागलं इथे ई एस लागलेलं आहे आणि गोचं होतं होईल मग गोज. आणि काही इंग्लिशमध्ये असे वर्ब्स असतात की त्याला आय ई एस लागतो. म्हणजे या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे ही स्टडीज हार्ड, तर यामध्ये स्टडी हा जो आहे तर याच्यामधला वाय टर्न इन आय देन ई एस, त्यामुळे स्टडीचं या ठिकाणी झालेलं आहे स्टडीज, ही स्टडीज हार्ड. तर या ठिकाणी बघा याचं सिंटेक्स जे आहे सब्जेक्ट प्लस व्ही फाईव्ह. आता या ठिकाणी आपण व्ही फाईव्ह कशाला म्हटलेलं आहे, व्ही वन प्लस यस ई एस ऑर आय एस. तर ज्या क्रियापदांना यस ई एस आय एस प्रत्यय लागलेले असतील तर त्यांना आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे व्ही फाईव्ह. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट प्लस व्ही फाईव्ह प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट सिंटेक्स म्हणजे वाक्यरचना, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही फाईव्ह म्हणजे क्रियापदाचे पाचवे रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर काही इथे वाक्य आपण दिलेले आहेत, तो इंग्रजी बोलतो, ही स्पीक्स इंग्लिश. आता या ठिकाणी स्पीक हा जो वर्ब आहे त्याला इथे यस प्रत्यय लागला, कारण ही जो आहे तर तो आहे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. त्यानंतर दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, ती इंग्रजी बोलते म्हणजे सी स्पीक्स इंग्लिश. नंतरचं वाक्य आहे, राणी इंग्रजी बोलते, राणी स्पीक्स इंग्लिश. योगेश इंग्रजी बोलतो, योगेश स्पीक्स इंग्लिश. आता आपल्याला एक टेबल या ठिकाणी बघायचं आहे, तर या टेबलमध्ये पुन्हा तीन कॉलम या ठिकाणी दिसतील आपल्याला. एक आहे सब्जेक्ट, दुसरा जो कॉलम आहे व्ही फाईव्ह म्हणजे क्रियापदाचे पाचवे रूप, आणि तिसरा जो कॉलम आहे तो आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर या ठिकाणी आता इथे पहिल्या ज्या कॉलममध्ये सर्व सब्जेक्ट दिलेले आहेत थर्ड पर्सन, ही सी राम राणी योगेश सरिता कुठले पुरुषाचं किंवा स्त्रीचं नाव. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये या ठिकाणी दिलेलं आहे क्रियापदाचे पाचवे रूप म्हणजे यस यस आय एस प्रत्यय लागलेले वर्ब्स. आणि तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आहे पूर्ण ऑब्जेक्ट.